सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विषयाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 3 भरती ओहोटी अभ्यासणार आहोत. आता प्रत्येकानं समुद्र पाहिला असेल आणि समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही समुद्राच्या किनारी गेला असाल तेव्हा काही वेळा तुम्हाला समुद्रातील पाणी हे किनाऱ्यापासून खूपच बाहेर आलेलं दिसलं असेल. खूपच किनाऱ्यापर्यंत पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळाली असेल आणि काही वेळा समुद्राचं पाणी हे किनाऱ्यापासून खूपच खोलवर आतपर्यंत गेलेलं तुम्हाला दिसून आलं असेल. आता हे असं का होतं? तर हे आहे भरती ओहोटीची प्रक्रिया आणि हे सगळं भरती ओहोटीमुळं होतं. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथं दोन चित्र दिलेले आहेत, आकृती 3.1 अ आणि आकृती 3.1 ब. आता अ मध्ये तुम्हाला भरपूर समुद्राचं पाणी आलेलं दिसते, बघा पाण्याची पातळी वाढलेली दिसते. आणि याच्या तुलनेत आपण ब आकृतीचं निरीक्षण केलं तर पाण्याची पातळी थोडीफार म्हणजे बऱ्याच अंशी कमी झालेली आपल्याला दिसून येते. जेव्हा पाणी वाढतंय त्याला म्हणायचं भरती आणि जेव्हा पाणी कमी होतेस तेव्हा त्याला म्हणायचं ओहोटी. आता या चित्रावर काही प्रश्न विचारलेले आहेत, बघा. दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणी आहेत, एकाच ठिकाणची आहेत की वेगवेगळ्या ठिकाणची आहेत हे ओळखायचं आहे. चित्राचं निरीक्षण केलं तर तुम्हाला आढळून येईल की हे एकाच ठिकाणची चित्र आहेत. दोन्ही छायाचित्रामधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. आताच आपण चर्चा केली की दोन्ही चित्रामधील पाण्याच्या पातळीमध्ये फरक आहे. अ मध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि ब मध्ये कमी झालेली आहे. अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? भरती ओहोटी. तर हे कशामुळे होते? तर हे सगळं भरती ओहोटीमुळं होते. आता याचं भौगोलिक कारण आपण पहिल्यांदा समजून घेऊया. समुद्राचं पाणी हे कधी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचं आपल्याला जाणवतं तर काही वेळेस ते किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचं आपल्याला दिसतं. आणि हे सागर जलाचे जे पाण्याची हालचाल आहे ह्या सागर जलाच्या हालचालीला आपण भरती ओहोटी म्हणून ओळखतो, जसं या चित्रात तुम्हाला दिसतंय. आता भरती ओहोटी या नैसर्गिक घटना असून त्यामागचे शास्त्र आपण आता समजून घेऊया. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने काय होतो? बदल होतो. आणि हा बदल होत असतो. आता कालावधी कधी आहे? तर हा 12 तास, दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचं एक चक्र पूर्ण होतो. म्हणजे भरती आणि ओहोटीचं एक चक्र पूर्ण होण्यासाठी 12 तास 25 मिनिटं एवढा कालावधी लागतो. आता ही जी भरती ओहोटी आहे पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना आहे. ही वरवर पाहता सहज आणि स्वाभाविक वाटते, परंतु याचा थेट संबंध सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल व केंद्रस्थानी बल यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आणि त्याचबरोबर पृथ्वीचं केंद्रस्थानी जे बल आहे हे दोन्ही कार्य करत असतात आणि त्याच्यामुळं काय होतं? तर भरती ओहोटी घडून येते. आता हे कोणाकोणामध्ये गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रस्थानी बल कार्य करत असते? तर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये. आता आपल्याला या पाठामध्ये काही कृती करायला दिलेल्या आहेत. कोणती कृती दिलेली आहेत बघा? तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारखी वस्तू ठेवा व वही जोराने डावीकडे किंवा उजवीकडे हलवा आणि काय होते पाहायचं आहे, ही कृती करायची आहे. त्यानंतर आणखीन कृती दिलेली आहे, कडीच्या डब्यात पाणी घ्या, कडी हातात धरून डबा गर गर फिरवल्यास काय होते ते पहा. म्हणजे कडीचा डबा घ्यायचा, त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि गर 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 फिरवायचं आपण किंवा आपण स्वतः फिरायचं. तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा आणि निरीक्षण करा. आता ही जी कृती आहे ही कृती करत असताना पालकांच्या परवानगीनं, पालकांच्या मदतीनं
सहभागाने ही कृती करा, नाही केली तरी चालेल, दुसऱ्या कृती आहेत त्या तुम्ही सहजरित्या करू शकताय. गोफण, पंखा, फिरतानाचे ही नेहमी निरीक्षण करायचं आहे. आता गोफण फिरत असताना किंवा पंखा फिरत असताना निरीक्षण करायचं आहे कसं फिरत आहे ते. आता ह्या कृतीमध्ये अजून काही कृती आहेत. अर्धा पेला पाणी घ्या, पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोल 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 फिरवत राहा. आता प्याला घ्यायचा, त्यामध्ये तो अर्धा प्याला पाण्याने भरायचा आणि तो फिरवायचा आहे उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे, कोणत्या तरी एकाच दिशेने तो फिरवायचा आहे. आता पाण्याच्या बाबतीत काय घडतंय ते बघायचं आहे, तुम्ही निरीक्षण करायचं आहे. छान कृती आहे. आकृती 3.3 मध्ये दाखवलं आहे बघा, पाण्यासह पेला हलवणारा मुलगा, ते चित्रात दाखवलेलं आहे. अशी कृती तुम्ही करायची आहे. आणखीन एक कृती दिलेली आहे, की चेन बोटात धरून गोल गोल फिरवताना काय घडते याचं निरीक्षण करायचं. आता की चेन तुम्ही बघितलं असेल, की म्हणजे चावी आणि चेन म्हणजे त्याला अडकवलेली साखळी. आता की चेनला तुम्ही बोटामध्ये अडकवायचं आहे आणि गोल 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 फिरवायचं आहे आणि काय घडते बघायचं, निरीक्षण करायचं आहे त्याचं. जसं इथं आकृतीमध्ये दाखवलेलं आहे 3.4 आकृती, की चेन फिरवणारी मुलगी, तुम्ही ही कृती करून पहा. आता ह्या सर्व कृती केल्यानंतर आपल्याला त्या कृतींबद्दल चर्चा करायची आहे. आता पहिला प्रश्न आहे म्हणजे खडू कोणत्या दिशेला पडला, म्हणजे वही जर तुम्ही डाव्या बाजूला जर चटकन हलवली तर खडू कुठं पडला, तर उजव्या बाजूला तो पडला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पेल्यातील पाणी जे आहे ते पाण्याचा फुगवटा कोणत्या दिशेला आलेला होता, तर प्याला जर तुम्ही बघितलं तर प्याल्यामध्ये जो फुगवटा आहे तो कडेला बाहेरील बाजूला फुगवटा होता, मध्ये खोलगटपणा निर्माण झालेला होता. आता की चेनच्या बाबतीत काय झालं, तर की चेन जोडलेल्या वस्तू फिरताना कोणत्या स्थितीत होत्या. बघा, की चेन जेव्हा तुम्ही बोटाला फिरवाल त्यावेळी ती कशा पद्धतीने फिरते, तर ती स्थिर वस्तू ती स्थिर राहते, अलग लक्षात, आणि की चेन नुसतं तुमच्या बोटाभोवती फिरत असते. आता डब्यातील व मिक्सरच्या भांड्यातील पाण्याचे काय झाले तेही निरीक्षण करा. डब्यातलं पाणी हे काय ते स्थिर राहते आणि ते बाहेर पडत नाही. डब्यातलं पाणी, डबा आपण कितीही कडीचा डबा जोरात फिरवला तर पाणी आत राहते, डबा फिरतोय आणि डब्यातलं पाणीही फिरतंय परंतु ते सांडत नाही खाली. आता वरील जे कृतींमध्ये कोणते बल कार्य करत असावेत थोडंसं विचार करायचा आहे. आता आपण ज्या कृतीवर अभ्यासल्यात त्याच्यामध्ये केंद्रोत्सारी बल किंवा गुरुत्वीय बल हे कार्य करत असते. आता ते कोणकोणत्या कृतींमध्ये जास्त आढळतंय याच्यावर चर्चा करायची आहे. आता हे जे केंद्रोत्सारी बल आहे आणि गुरुत्वीय बल हे नेमकं का कसं कार्य करते त्याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. आता आपण ज्या सर्व कृती केल्या त्यामध्ये केंद्रोत्सारी बलाचंच म्हणजे प्रेरणेचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेत असाल. जत्रेमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी जत्रेतल्या त्या चक्राकार पाळण्यात, ज्याला आपण जॉईंट व्हील म्हणतो, त्यामध्ये तुम्ही जेव्हा बसता त्या बसल्यानंतर वेगाने फिरणाऱ्याच्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो. हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. आता केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल काय आहे, तर परिवलनामुळं पृथ्वीला एक प्रकारचं बल किंवा प्रेरणा मिळते. आता पृथ्वीचं परिवलन तुम्हाला माहित आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन म्हणायचं, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण म्हणायचं आहे. आता परिवलन करत असताना पृथ्वीचा एक प्रकारचं बल किंवा प्रेरणा मिळते. आता ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेला कार्य करते, तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात. आकृती 3.5 मध्ये दाखवलेला आहे. इथं आहे आकृती 3.5, केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल. आता हे जे बल आहे, पृथ्वीवर कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात ही फेकली जाऊ शकते. पण असं होतंय का, नाही होत. परंतु त्याच वेळी जेव्हा केंद्रोत्सारी बल प्रेरणा कार्य करत असते त्याच वेळी
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा ही पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करत असते. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावेळी मध्यभागी, पृथ्वीच्या मध्यभागी ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती म्हणजेच प्रेरणा ही कार्य करत असते. आणि म्हणून आपण विरुद्ध दिशेला फेकलो जात नाही किंवा पृथ्वीवरील वस्तू बाहेर फेकल्या जात नाहीत. आता हे बल केंद्रस्थानी प्रेरणेच्या अनेक पटीनं जास्त आहे गुरुत्वाकर्षणाचं बल. आणि त्यामुळं काय होतंय की भूतलावरील म्हणजे जमिनीवरील कोणतीच वस्तू ही बाहेर फेकली जात नाही, ती आहे त्याच जागी राहते. आता इथं आकृती दिलेली आहे बघा, 3.5 केंद्रस्थानी बल व गुरुत्वीय बल. आता पहिल्या आकृतीमध्ये वरून उत्तर ध्रुवावर आहे बघा, मध्यभागी वरून घेतलेला आहे ते टॉप व्ह्यू आहे. आणि केंद्रस्थानी बल कसं बाहेरच्या बाजूला कार्य करते ते बघा, पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करत असल्यामुळं. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, उत्तर ध्रुववर आहे, दक्षिण ध्रुव खाली आहे आणि केंद्रस्थानी बल कार्य करते परिवलन होत असताना. आणि तिसऱ्या वर्तुळामध्ये, तिसऱ्या आकृतीमध्ये उत्तर ध्रुववर आहे, दक्षिण ध्रुव खाली आहे आणि मध्य जो आहे म म्हणजे तो मध्य आहे पृथ्वीचा, तर तिथं गुरुत्वीय बल कार्य करते. आता बघा, स्वतःभोवती फिरत असताना परिवलन करत असताना पृथ्वी काय होते, तर पृथ्वीच्या केंद्राच्या ठिकाणी गुरुत्वीय बल कार्य करते आणि बाहेरच्या बाजूला जी म्हणजे गुरुत्वीय बल आहे आणि सी म्हणजे केंद्रस्थानी बल की जे बाहेरच्या बाजूला कार्य करते पृथ्वी परिवलन करत असताना. तर ही आकृती 3.5 आहे, केंद्रस्थानी बल व गुरुत्वीय बल. तर या पद्धतीनं केंद्रस्थानी बल आणि गुरुत्वीय बल हे कार्य करत असतात. आता याच्या पुढं आपण पुढचा जो भाग आहे भरती ओहोटीचा तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया नंतर. ठीक आहे, धन्यवाद.